शिक्षण लढली आहे. या आगीत 7 वर्षीय नातू रामेश्वर रसाळ व 5 वर्षीय नात काजल रसाळ यांचा होरपळून मृत्यू झालाय. सत्यभामा घनवट हे पिंपळखुडा येथील रहिवासी आहे. राहत्या घरी दोन्ही नातवंड असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने या चिमुकल्यांचा करुण अंत झालाय. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. स्वाभिमान पक्षाच्या तालुका अध्यक्षांची कार अज्ञातांनी जाळली. आग विझवण्यात यश आलं खरं, परंतु कार मात्र जळून खाक झालीय. हा प्रकार कोणी केला याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे. निवडणुकीचे बिगुल वाजता सिंधुदुर्ग मधील वातावरण तापलं आहे. खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षांचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांच्या इनोव्हा कारची अज्ञातांनी जाळपोळ केली आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला असून अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं आहे. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडण्याची चर्चा रंगली आहे. घटनास्थळावर दारूचे साहित्य आढळून आले. यावरून गाडीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ होतून हा प्रकार घडवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सातारा कराड तालुक्यातील शनोली येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी गोळीबार केलाय. 22 लाख रुपये आणि 10 तोळे सोने देखील लंपास केले. दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारा सांगली येथे नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. महावितरण विद्युत कंपनीत अनुकंपा तत्वावर नोकरीच्या मागणीसाठी विद्युत भवन समोर अश्विनी पल्लेवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. अमर उपोषणासाठी बसलेली आहे. 2004 ला माझ्या वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. तेव्हा मी अर्ज केला, पण त्या अर्जाचा अजून 2019 मध्ये काहीच निर्णय न लागल्यामुळे मला उपोषणासाठी बसण्याला भाग पाडले. माझ्याकडे खूप वेऱ्या झाऱ्या केल्या तरी त्या सरांनी मला त्याचा काहीच आन्सर नाहीच म्हणून सांगितलं. त्या महावितरण कंपनीमध्ये जे महेत वारस होतात, महेत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटन करते. या माध्यमातून हे अश्विनी पल्लेवाड हिचा माईचा अर्ज महावितरण कंपनीमध्ये दिला असताना ती फाईल बंद झाली. आणि बंद झाल्यानंतर ही अश्विनी पल्लेवाड ही लहान असताना, त्या लहान वात असताना तिला काही माहीत नव्हतं, परंतु आईला नोकरी मिळालीच नाही महावितरण कंपनीमध्ये. परंतु अश्विनी पल्लेवाड ही वयामध्ये 18 वर्षे झाल्यानंतर तिने एक अर्ज केला महावितरण कंपनीकडे, आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की बा तुमची फाईल बंद करण्यात आली. मग बंद करण्यात आल्यामुळे ती रडत होती, आणि आम्ही सांगितलं तुम्ही अर्ज करा मुख्य अभियंत्याला. अर्ज केल्यानंतर आम्ही त्यांना पाठिंबा दिला, आणि पाठिंबा दिल्यानंतर त्या फाईल आता ती फाईल चालू करण्यामध्ये आली, म्हणजे तिला नोकरी मिळण्याचे चान्स आहेत. म्हणून ती आज आम्ही पाठिंबा दिल्यावर त्या उपोषणाला विद्युत भवन समोर बसली आहे. अश्विनी पल्लेवाड यांच्या वडिलांचा 2004 साली मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र अद्यापही 2004 ते 2019 पर्यंत महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या उपोषणास महाराष्ट्र मागासवर्गीय विद्युत संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे. प्रतिनिधी संदीप गायकवाडसह आधार न्यूज मुंबई डेस्क. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे हे मालिकांपासून काही काळ दूर राहणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर कोल्हे काही काळ विश्रांती घेणार आहे. तसेच शिवबंधन तोडून घड्या हाती बांधल्यानंतर ते शिरूर लोकसभेचे उमेदवार मानले जात आहेत. निवडणुकांचा प्रचार आणि संभाजी महाराजांच्या मालिकेचे चित्रीकरण या दुहेरी काम सांभाळताना त्यांची दमछाक होत असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये तरुण पिढीला संधी मिळावी याकरिता अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्या पाठोपाठच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज.
काय करू नये यासाठी विशिष्ट संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता संपूर्ण राज्यभरात लागू होताच राज्य निवडणूक आयोग जोमाने कामाला लागला आहे. राज्य निवडणुकीच्या माहितीनुसार 60,000 वाहने महसूल विभागाने ताब्यात घेतली असून आचारसंहितेच्या काळात पक्षांनी काय करावे आणि काय करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य यांच्या CEO.maharashtra.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली आहे. तसेच अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय सार्वजनिक संपत्तीचे विद्रुपीकरण यावर चाप असल्याचे दिसून आले. आघाडीपासून लांब राहण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलाय. भरीव बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व 48 जागा लढवणार असल्याचे देखील स्पष्ट केले. आता आम्ही असा मानतोय की काँग्रेस बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का 22 जागा आम्ही ज्या जाहीर केल्या त्या आम्ही मागे घेऊ शकत नाही. काँग्रेसला आम्ही असणारा ऑफर दिली होती की 22 किंवा त्याच्यापैकी ज्या कोणी तुम्हाला स्वीकारायचं असेल 22 त्या तुम्ही असणारं स्वीकारा. काँग्रेसने AB फॉर्मवरती त्या उमेदवारांना उभी केली तर आमची काहीही हरकत नाही. या कंपन्यांच्या मनमानी दरवाकांनीवर लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी निजामाबाद चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष PR सोमानी यांनी केली आहे. औषधी कंपन्यांचा गैरव्यवहार बंद करण्यासाठी केंद्र शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष PR सोमानी यांनी केली असून आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देश में मेडिसिन के दवाओं पर लूट मार चल रही है. जैसा कि मैं आपको एग्जाम्पल के तौर पे बता दूं कि मैन्युफैक्चरर 95 रुपए में होलसेलर को देता है और होलसेलर वही दवाई रिटेलर को 100 रुपए में देता है. तो रिटेलर का परचेज प्राइस 100 रुपया हो गया मगर वह दवा उन्होंने 3,000 में, 2,500 में, 4,000 में, कुछ कुछ दवाएं 5,000 में बेचते हैं. क्यों बेचते हैं? क्योंकि उस पर जो MRP प्रिंट किया है वो हिसाब से MRP प्रिंट किया है और रिटेलर MRP से रेट से बेचते हैं. तो मैं गवर्नमेंट को बताया कि इससे जो जनता है पीछे जा रही है, उनका लॉस हो रहा है. जो 100 रुपए की दवाई 130 में बिकना चाहिए वो 3,000 में बिक रही है. इसलिए पर MRP एक्ट लाओ, MRP कंट्रोल करो और उस हिसाब से गवर्नमेंट ने मेरा प्रपोजल माना भी है. और रिसेंटली 27 फरवरी को उन्होंने एक बिल भी निकाला है, ऑर्डर भी निकाला है और अभी कैंसर की दवाई 87% स्लैश हो गए. औषधी कंपन्यांच्या दर आकारणीचा त्यांनी पर्दाफाश केलाय. तसेच देशातील अधिकतर कंपन्या या आपल्या मनमानी पद्धतीने औषधाची किंमत लावतात मात्र त्यावर केंद्र सरकार दुर्लक्ष करते. तसेच शासनानेच कंपन्यांना खुली सूट दिली आहे. अशा अनेक कंपन्या 300% पर्यंत कमाई करत आहे असा आरोप सोमन यांनी केलाय. लाखो करोडो लोगों का क्योंकि एक छोटा सा कैंसर ड्रग के सिर्फ 42 ड्रग्स ही कंट्रोल करने से एडवर्टाइजमेंट आ रही कि पब्लिक का 800 करोड़ का फायदा होगा और इस तरह का चलेगा तो पब्लिक का अगर ट्रेड मार्जिन लाते हैं तो लाखों करोड़ का गवर्नमेंट को फायदा होगा, पब्लिक को फायदा होगा. प्रतिनिधि इमरान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. दरियावत्याच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट